हेलो स्टूडेंट्स, माई सेल्फ योगेश वंशे, वेलकम। आज आपला सब्जेक्ट आहे अप्लाइड मेकॅनिक्स आणि त्यामध्ये आज आपण फर्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करत आहोत चॅप्टर नंबर 5 सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी। त्यामध्ये आपण आज पाहणार आहोत सेंट्रॉइड। तर हे आपलं फर्स्ट लेक्चर असणार आहे। तर बघा, फर्स्ट आपण पहिल्यांदा सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याचं मिनिंग आधी लक्षात घ्यायचं आहे। तर बघा, मी पहिल्यांदा डेफिनेशन वाचतो, त्यानंतर तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन करतो। तर स्क्रीनवर तुम्हाला डेफिनेशन दिसते सेंट्रॉइडची। इट इज डिफाईंड ॲज अ पॉइंट थ्रू विच द एंटायर एरिया ऑफ अ प्लेन जॉमेट्रिकल फिगर इज ॲज्युम टू बी ॲक्ट फॉर ऑल पोझिशन ऑफ द लॅमिना। तर ह्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे एक शब्द एरिया आणि दुसरा शब्द असणार आहे लॅमिना। त्यानंतर बघा, मी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीला जातो। इट इज डिफाईंड ॲज द पॉइंट through which the whole weight of the body is assumed to act irrespective of the position of the body। तर ह्यामध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ह्या डेफिनेशनमध्ये आपल्याला वेट हा शब्द इम्पॉर्टंट आहे। सेंट्रॉइडमध्ये तुम्हाला पॉईंट्स दिसतोय 2D फिगर, म्हणजे अशा फिगर ज्याला फक्त दोन डायमेन्शन असणार आहे, म्हणजेच ज्याचा आपण एरिया इझिली मोजू शकतोय, व्हॉल्यूम आपण मोजू शकत नाही, म्हणजेच त्याला आपण प्लेन लॅमिना म्हणू शकतोय। डायग्राममध्ये तुम्हाला दिसते बघा, पहिला आहे रेक्टँग्युलर, तर रेक्टँग्युलरचे दोन डायमेन्शन तुम्ही इझिली मोजू शकताय। पहिला आहे विड्थ आणि दुसरे असणार आहे हाईट किंवा डेप्थ म्हणणार, जे व्हर्टिकल असणार आहे। त्यानंतर सेकंड डायग्राम झाले तुमचे सर्कल आणि तिसरे डायग्राम तुमचे ट्रँगल। ट्रँगलमध्ये बघा, तुम्ही बेस आणि हाईट इझिली मोजू शकताय। तेच आता मी येणार आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी। त्यामध्ये बघा, आपण ब्रॅकेटमध्ये टाकले 3D फिगर्स, ह्याचं मिनिंग असणार आहे 3D फिगर, म्हणजेच ह्या फिगरमध्ये तुम्हाला तीनही डायमेन्शन तुम्ही मोजू शकताय। इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्ट आहे, तर त्यामध्ये तुम्हाला जो प्लेन चॅप्टर होता प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स, तर तो मोडतो आपल्या सेंट्रॉइडमध्ये। आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये प्रोजेक्शन ऑफ सॉलिड सेक्शन्स, म्हणजेच काय असणार आहे, तुमचं 3D फिगर्स असणार आहे, ज्याचा आपण व्हॉल्यूम इझिली मोजू शकतोय। लक्षात ठेवा, व्हॉल्यूम मोजण्यासाठी आपल्याला तीन डायमेन्शन इम्पॉर्टंट असणार आहेत। तर तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, येलो कलरचा क्यूब आहे, तर क्यूबला हे झाले एक डायमेन्शन, त्यानंतर इन्क्लाइन झालं दुसरं, आणि तिसरं झालं व्हर्टिकल डायमेन्शन। तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस। एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल आहे आणि वाय ॲक्सिस व्हर्टिकल आहे। आणि लेफ्ट साईड बॉटम कॉर्नरला मी ओरिजिन दाखवला आहे ओ या लेटरने। तर बघा, तुम्ही ग्राफ प्लॉट केलेला आहे, त्यावर तुम्ही सांगू शकता की हा फर्स्ट क्वाड्रंट मी इथं तुम्हाला दाखवत आहे। तर आपल्याला जो का स्टडी करायचा आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये करायचा आहे, ओके। त्यानंतर बघा, मी तुम्हाला एक टेबल प्रोव्हाइड केलेला आहे, ज्यामध्ये मी सेंट्रॉइड एक्स बार वाय बार आणि एरिया ह्या तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे। ते टेबल तुम्हाला रेफर करायचं आहे, त्या टेबलमधले ठराविक जे फॉर्म्युले आहेत, बेसिक फॉर्म्युले आहेत, ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करत आहे। तर आता लेक्चर चालू असताना तुम्ही ते टेबल तुमच्या समोर ठेवा। तर बघा, मी पहिल्यांदा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ केला आहे, ओरिजिन आहे। त्यानंतर मी इथं एक रेक्टँग्युलर ड्रॉ केलेला आहे, त्याचं डायमेन्शन आहे स्मॉल बी हॉरिझॉन्टल डायमेन्शन आहे आणि स्मॉल डी व्हर्टिकल डायमेन्शन आहे। त्यानंतर बघा, मी इथं ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणून दोन लाईन्स ड्रॉ केल्या आहेत, एक आहे एक्स ॲक्सिसला पॅरलल आणि दुसऱ्या असणाऱ्या वाय ॲक्सिसला पॅरलल। तर त्या दोन लाईन्स ज्या रेड कलरनं दाखवलेल्या आहेत, त्या ज्या पॉईंटला मीट होतात, दॅट इज कॉल्ड सेंट्रॉइड। आणि सेंट्रॉइड दाखवण्याचं नोटेशन आहे कॅपिटल जी। तर बघा, आता मी एक नोट लक्षात ठेवायचे सर्वांनी, नोट B/2 अँड D/2 विथ रिस्पेक्ट टू 90° कॉर्नर। तर बघा, तुम्हाला रेक्टँग्युलरला चार कॉर्नर आहेत आणि चारही कॉर्नरचा अँगल आहे 90°। जी तुम्ही ॲक्सिस ऑफ सिमेट्री रेड कलरची लाईन ड्रॉ केले, तर ती 90°चे जे काही कॉर्नर असणार आहेत, त्या कॉर्नरपासून आयदर B/2 और D/2 डिस्टन्सलाच तुमची ती रेड कलरची लाईन असणार आहे। तर बघा, आता डायग्राममध्ये तुम्हाला चार कॉर्नर दिसतात, मी तर कॉर्नरपासून डिस्टन्स जर तुम्ही मेजर केलं, तर B/2 म्हणजेच तुमचे जे काय रेड कलरच्या लाईन्स आहेत, म्हणजे जिथं जी पॉईंट आहे तो तुमच्या पूर्ण रेक्टँग्युलरचा सेंटर पॉईंट आहे, दॅट इज कॉल्ड सेंट्रॉइड। एक्स अँड वाय आर विथ रेस्पेक्ट टू ओरिजिन ओ। तर बघा, डायग्राममध्ये तुम्हाला जे काय डिस्टन्स दिसतंय, तर जी पॉईंट आपण जो प्लॉट केला आहे, त्याचं मला डिस्टन्स पाहिजे फ्रॉम ओरिजिन। त्या स्टेटमेंटला मी म्हणणार आहे एक्स अँड वाय
आर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. तर ओ पासून मला जी चं डिस्टन्स दाखवायचं आहे, त्यासाठी मी पहिल्यांदा हॉरिझॉन्टल डिस्टन्स घेणार आहे म्हणजेच एक्स डिस्टन्स, त्यानंतर वाय डिस्टन्स घेणार आहे. तर बघा एक्स डिस्टन्स आले माझं बी बाय टू. एक्स डिस्टन्स कुठून आहे बघा, वाय ॲक्सिस पासून आहे, ऍक्सिस व्हर्टिकल आहे, डिस्टन्स हॉरिझॉन्टल आहे. त्यानंतर बघा मी वाय बार डिस्टन्स घेतलंय म्हणजेच हे व्हर्टिकल डिस्टन्स घेतलंय. कशापासून घेतलंय तर त्या एक्स ऍक्सिस पासून घेतलंय. इथं बघा ऍक्सिस हॉरिझॉन्टल आहे आणि डिस्टन्स व्हर्टिकल आहे. त्यानंतर मी लास्ट घेतलंय एरिया ए इज इक्वल टू बी इंटू डी. ह्या तीनही व्हॅल्यू तुम्हाला टेबलमध्ये मी ऑलरेडी पुट करून दिलेल्या आहेत, त्या फक्त तुम्ही चेक करायच्या आहेत. इथं नोटेशन चेंज होऊ शकतंय, काही काही बुकमध्ये तुम्हाला बी चं डायमेन्शन स्मॉल बी ॲज इट इज दिलं असेल किंवा कॅपिटल बी दिलं असेल, त्यानंतर स्मॉल डी इथं स्मॉल डी असेल किंवा एच दिलेलं असेल. तर तुम्ही नोटेशन जरी चेंज केले तरी चालतील. त्यानंतर बघा मी सेकंड शेप घेणार आहे, पुन्हा तीच डायग्राम आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि ओरिजिन. त्यानंतर मी एक इथं ट्रायंगल ड्रॉ करणार आहे. तर ट्रायंगलचे डायमेन्शन बघा स्मॉल बी बेसला आहे आणि स्मॉल एच म्हणजे हाईट असणार आहे, जी लेफ्ट साईड व्हर्टिकल दाखवली. जिथं ऍक्सिस ऑफ सिमेट्री मीट होते त्या पॉइंटला मी नाव दिले जी म्हणजेच सेंट्रॉइड, तिथं रेड कलरनं मी दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा इथे एक नोट असणार आहे पुन्हा एकदा, बी बाय थ्री अँड एच बाय थ्री डिस्टन्स आर विथ रिस्पेक्ट टू 90 degree कॉर्नर. रेड कलरची लाईन ड्रॉ केली ती 90 degree अँगल पासून. तर ट्रायंगलमध्ये टोटल तीन अँगल आहेत, त्यापैकी एकच अँगल हा 90 degree असणार आहे. मग अशा आपण बघितलं रेक्टॅंग्युलरमध्ये टोटल चार अँगल 90 degreeचे होते, आता आपल्याला ट्रायंगलमध्ये फक्त एकच अँगल 90 degree आहे. तर त्या 90 degree अँगल पासून आपल्याला एच बाय थ्री डिस्टन्स किंवा बी बाय थ्री डिस्टन्सला आपल्याला ती रेड कलरची लाईन क्रॉस करणार आहे म्हणजेच आपला सेंट्रॉइड असणार आहे. तर बघा मी डायग्राम मध्ये दाखवले एच बाय थ्री आणि बी बाय थ्री. तर रिमेनिंग डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर बघा डायग्राम मध्ये मला हॉरिझॉन्टल पूर्ण जो बेस आहे तो त्याचं डायमेन्शन आहे स्मॉल बी, त्यापैकी बी बाय थ्री हे डिस्टन्स झालं कुठलं 90 degree अँगल पासून. तर रिमेनिंग डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं आहे. माझा फॉर्म्युला असणार आहे टोटल डिस्टन्स मायनस बी बाय थ्री म्हणजेच बी मायनस बी बाय थ्री. सेम फॉर्म्युला असणार आहे हाईटच्या बाबतीत, मला बेस पासून ऍक्सिस ऑफ सिमेट्री पर्यंत डिस्टन्स आहे एच बाय थ्री. तर रिमेनिंग डिस्टन्स मला टॉप पर्यंत पाहिजे, तर त्याला मी म्हणणार आहे एच मायनस एच बाय थ्री. त्यानंतर बघा एक्स अँड वाय आर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ओ. तर आता मला पुन्हा एकदा हा जो ओरिजिन पॉइंट आहे ओ पॉइंट आहे तिथून जी पॉइंट पर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय. तर एक्स डिस्टन्स मला माहिती आहे किती आले, तर एक्स डिस्टन्स आले बी बाय थ्री. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय बघा वाय ऍक्सिस पासून रेड कलरची जी व्हर्टिकल लाईन आहे म्हणजेच जी सेंट्रॉइड मधून पास झाले तिथपर्यंत डिस्टन्स म्हणजे बी बाय थ्री. वाय बार इज इक्वल टू एच बाय थ्री आले. त्यानंतर असणार आहे एरिया. तर ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला सिंपल आहे, वन हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर वन बाय टू बेस इंटू हाईट. त्या नेक्स्ट शेपला मी जाणार आहे, नेक्स्ट शेप असणार आहे सर्क्युलर शेप. तर डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता रेडियस दिले आर दिले आणि त्याचा डायमीटर मी स्मॉल डी ने दाखवला आहे. ओके, तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये एकतर रेडियस दिला असेल किंवा डायमीटर दिला असेल. त्यानंतर बघा मी पुन्हा एकदा ऍक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ केले आणि ती जिथं मीट करते तिथं मी जी हे नोटेशन दाखवले म्हणजेच काय असणार आहे माझा सेंट्रॉइड असणार आहे. त्यानंतर बघा जिथं सर्कलला जिथं सेंट्रॉइड असणार आहे तिथं सर्कलचा सेंटरचा पॉइंट असणार आहे. त्यानंतर बघा आपल्याला ओरिजिन पासून जी पॉइंटचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच सेंट्रॉइड डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ते फाइंड आउट करण्यासाठी बघा डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवले डी बाय टू म्हणजेच रेडियस असणार आहे, दोन्ही साईडला सेमच असणार आहे आयदर एक्स ऍक्सिस और वाय ऍक्सिस पासून. त्यामुळं एक्स बारची व्हॅल्यू डी बाय टू असणार आहे किंवा डी बाय टू मीन्स आर असणार आहे. वाय बारची व्हॅल्यू पण सेम आहे, डी बाय टू इज इक्वल टू आर असणार आहे. त्यानंतर लास्ट फॉर्म्युला एरिया, एरिया इज इक्वल ए इज इक्वल टू पाय बाय फोर इंटू डी स्क्वेअर किंवा पाय आर स्क्वेअर हा तुमचा एरियाचा फॉर्म्युला आहे. हे प्रत्येक फॉर्म्युले तुम्हाला ऑलरेडी मी टेबलमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर बघा मी नेक्स्ट फिगरला जात आहे. नेक्स्ट फिगर आहे माझं सेमी सर्कल म्हणजेच हाफ सर्कल घेतलाय आणि त्याची ठेवण्याच्या पोझिशनवर डिपेंड असणार आहे की त्याचं एक्स ऍक्सिस पासून आणि वाय ऍक्सिस पासून म्हणजेच ओरिजिन पासून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे असणार आहे. तर डायग्राम मध्ये बघा हाफ सर्कल घेतला, त्याचा डायमीटर डी आहे आणि रेडियस आर आहे. तर मी पुन्हा एकदा ऍक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ केले आणि त्या दोन लाईन्स जिथं मीट करतात तिथं मी सेंट्रॉइड दाखवलेला आहे. तर बघा त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट असणार जसं फुल सर्कलला सेंट्रॉइड आणि
सेंटर ऑफ सर्कल एकाच पोझिशनला होतं, तर हाफ सर्कलला डिफरंट असणार आहे, कारण की हाफ सर्कल हा ह्या सी पॉइंटला तुम्ही सेंटर पॉइंट ठेवून तुम्ही पूर्ण हाफ सर्कल ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर बघा इथं मी डिस्टन्स दाखवले, वाय ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स असणार आहे म्हणजे एक्स बार डिस्टन्स आहे स्मॉल आर, आणि वाय बार डिस्टन्स म्हणजे एक्स ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स असणार आहे 4r/3π. तर इथं आर म्हणजेच तुमचं रेडियस ऑफ सेमी सर्कल असणार आहे. तर बघा ओरिजिन पासून डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला, एक्स बार म्हणजेच वाय ॲक्सिस पासून डिस्टन्स आहे d/2 म्हणजेच स्मॉल आर रेडियस, त्यानंतर वाय बार म्हणजेच एक्स ॲक्सिस पासूनचा डिस्टन्स 4r/3π, आणि लास्टला एरियाचा फॉर्म्युला आहे π r² / 2. तर आपला फुल सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला होता π r², त्याची हाफ व्हॅल्यू घेतली की तुम्हाला हाफ सर्कलचा म्हणजेच सेमी सर्कलचा एरिया इथं मिळणार आहे. तर बघा त्यानंतर तुम्हाला क्वेश्चनमध्ये डिफरंट टाईपचे सेक्शन दिलेले असणार आहेत. आता तुम्हाला स्क्रीनवर जे टाईपचे शेप दिसत आहेत त्या टाईपचे शेप तुम्हाला क्वेश्चनमध्ये डिरेक्टली विचारलेले असणार आहेत. आतापर्यंत आपण बघितलं एक सिंगल फिगर होती, फॉर एक्झाम्पल ट्रायंगल, सर्कल, सेमी सर्कल, रेक्टॅंग्युलर, आता त्या टोटल फिगरचं कॉम्बिनेशन असणार आहे. तर बघा डिफरंट सेक्शनमध्ये पहिला आहे आय सेक्शन, पहिला आहे आय सेक्शन, सिमेट्रिकल आय सेक्शन आहे, दुसरा आहे अनसिमेट्रिकल आय सेक्शन. तर आता एक नवीन शब्द आलेला आहे सिमेट्रिकल. सिमेट्रिकलचा अर्थ असणार आहे, तुम्ही हा शब्द ड्रॉइंगला पण वापरलेला आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग या सब्जेक्टमध्ये, सिमेट्रिकल शब्दाचा अर्थ असणार आहे की अशा सेक्शनला कट करायची आहे की तुम्हाला दोन्ही पार्ट इक्वल भेटले पाहिजेत. तर पहिल्या डायग्राम मध्ये बघा, पहिली डायग्राम आय सेक्शन आहे, जर तुम्ही उभा कट केला किंवा आडवा म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस कट करा किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस कट करा, तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी इक्वल पार्ट भेटणार आहे. तसंच सेकंड डायग्राम बघा, अनसिमेट्रिकल आय सेक्शन, जर तुम्ही तो आय सेक्शन हॉरिझॉन्टल कट केला तर तुम्हाला दोन इक्वल पार्ट भेटणार नाहीत. तो जर आय सेक्शन तुम्ही व्हर्टिकली जर कट केला, सेंट्रली व्हर्टिकली जर कट केला तर तुम्हाला दोन इक्वल पार्ट भेटतात. तर बघा हे जे काही सेक्शन आहेत त्यात हॉरिझॉन्टल जो पार्ट असणार आहे त्याला आपण फ्लॅंज म्हणतोय. आय सेक्शन मध्ये बघू शकता तुम्ही टॉप फ्लॅंज, बॉटम फ्लॅंज, त्यामुळे जिथं हॉरिझॉन्टल डायग्राम येते, हॉरिझॉन्टल रेक्टॅंग्युलर येतोय त्याला आपण फ्लॅंज म्हणतोय, आणि जो मिडलला व्हर्टिकल पोर्शन असणार आहे त्याला आपण वेब म्हणतोय. आय सेक्शन मध्ये बघा तुम्ही वेब दाखवला आहे मी, सेकंड डायग्राम मध्ये पण व्हर्टिकल जो पार्ट आहे त्याला वेब म्हणलंय आपण, त्यानंतर टी सेक्शन मध्ये पण बघा व्हर्टिकल जो पार्ट आहे त्याला वेब म्हणलंय, त्यानंतर पुढे सी सेक्शन आहे त्याला आपण चॅनल सेक्शन सुद्धा म्हणलेलं आहे, त्यानंतर अँगल सेक्शन आहे म्हणजेच त्याला आपण एल सेक्शन सुद्धा म्हणू शकतोय, आणि लास्टला आहे तुमचा झेड सेक्शन. त्यानंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे कॉम्पोजिट फिगर. आपण पहिल्यांदा जे बघितलं तुम्हाला जे टेबल मी लिहून दिले ते टेबल आहे बेसिक फिगरसाठी. तर आता मी कॉम्पोजिट फिगर म्हणजे काय असणार आहे, तर बेसिक फिगर एकत्र येऊन जी डायग्राम केली जाते तर त्याला आपण कॉम्पोजिट फिगर म्हणतोय. तर डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकताय, पहिली डायग्राम आहे त्यामध्ये लेफ्ट साईडला सेमी सर्कल आहे, हाफ सर्कल दिले ते व्हर्टिकल हाफ सर्कल आहे, त्यानंतर रेक्टॅंग्युलर आहे, आणि लास्टला राईट साईडला काय आहे ट्रायंगल आहे. या तीन फिगर मिळून एक फिगर तयार झाले त्यालाच आपण म्हणणार आहे कॉम्पोजिट फिगर. त्यानंतर सेकंड डायग्राम बघा, टॉपला ट्रायंगल आहे, मिडलला रेक्टॅंग्युलर, परत बॉटमला ट्रायंगल आहे. तर या तिन्ही फिगर मिळून तुम्हाला इथं कॉम्पोजिट फिगर एक तयार झालेले आहे. त्यानंतर लास्टला थर्ड डायग्राम बघा, बॉटमला ट्रायंगल आहे, त्यानंतर रेक्टॅंग्युलर आहे, आणि त्या रेक्टॅंग्युलर मधून एक सर्कल होल ऑफ डायमीटर 5 लिहिले आणि तो सर्कल हॅच केलाय. तर याचं मीनिंग असणार आहे जसं मशीनमध्ये किंवा एखाद्या प्लेटला आपण नटबोल्टिंग करतोय, तर नटबोल्टिंग करण्यासाठी आपल्याला होल किंवा ड्रिल करणं रिक्वायर्ड असते, तर ते इथं ड्रिलिंग केलेलं आहे. म्हणजे जो हॅच केलेला पार्ट आहे सर्कल तो आपल्याला इथं मायनस करायचा आहे म्हणजेच डिडक्शन करायचं आहे. ह्या टाईपचे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम असणार आहे. त्यानंतर लास्ट डायग्राम बघा, ही डायग्राम डॅमचा क्रॉस सेक्शन किंवा आपण जे धरण म्हणतोय त्याचा क्रॉस सेक्शन घेतलेला आहे, तर त्यामध्ये त्याचे पार्ट्स केलेले आहेत. पहिला रेक्टॅंग्युलर केलाय, दुसरा ट्रायंगल केलाय, आणि तिसरा सेमी सर्कल पार्ट आहे, तो पुन्हा एकदा हॅचिंग केलेला आहे. तर बघा अशा टाईपच्या फिगर तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेल्या असतील. तुम्हाला जे टेबल दिले ते मी सेपरेट म्हणजे बेसिक फिगरचा एक्स बार आणि वाय बार काढण्याचे दिले, तुम्हाला एक्झामला कॉम्पोजिट फिगर दिले असतील. म्हणजेच तुम्हाला जे काही टेबलमध्ये सिंगल सिंगल व्हॅल्यू दिलेल्या आहेत बेसिक फिगरच्या, त्या कंबाईन करून तुम्हाला कॉम्पोजिट फिगरचा सेंट्रॉइड काढायचा आहे. म्हणजेच की नंबर ऑफ बेसिक फिगर एकत्र करून तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल एल शेप असेल, टी शेप असेल, तर तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्यानंतर बघा, एखादा जर क्वेश्चनमध्ये ऑड शेप जर दिला असेल
डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता एक ऑड शेप दिलाय ज्याचं डायमेन्शन तुम्ही इझिली मोजू शकत नाही, त्यालाच आपण कॉम्पोजिट सेक्शन म्हणणार आहे. तर बघा, मी ती दिलेली फिगर नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे. त्यानंतर मी प्रत्येक फिगरचा एक्स बार आणि वाय बार म्हणजेच वाय ऍक्सिस पासून आणि एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करणार आहे. तर डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकताय ऍक्सिस आहेत आणि ते डायग्राम मी पुन्हा एकदा ड्रॉ केले. जे ब्लॅक कलरचे बार्स आहेत ते तुमचे असणार आहेत त्या पर्टिक्युलर फिगरचे वाय ऍक्सिस पासूनचे डिस्टन्स आणि एक्स ऍक्सिस पासूनचे डिस्टन्स. जे हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत म्हणजे हॉरिझॉन्टल जे एरो दाखवले आहेत ब्लॅक कलरनं, तर ते असणार आहे तुमचे एक्स बार. त्यानंतर व्हर्टिकल जे एरो दाखवले आहेत ब्लॅक कलरचे ते असणार आहेत वाय बार फॉर इंडिव्हिज्युअल फिगर, म्हणजे एका फिगरचे मी इथं एन नंबर ऑफ पार्ट्स करणार आहे म्हणजेच अननोन पार्ट्स करणार आहे, त्याचे डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं आहे. आणि त्या टोटल जर मी एका कॉम्पोजिट फिगरमध्ये कन्व्हर्जन केले तर त्यासाठी मी रेड कलरचा एरो दाखवलाय. बघा, रेड कलरचा बार दाखवलाय, तिथं मी दाखवणार आहे एक्स बार आणि इथं व्हर्टिकल दाखवणार आहे वाय बार. तर हे जे झालं ते टोटल फिगरचं झालं, जे रेड कलरमध्ये दाखवले ते टोटल फिगरचं झालं आणि जे ब्लॅक कलरमध्ये दाखवले एक्स वन एक्स टू एक्स थ्री वाय वन वाय टू वाय थ्री, तर हे तुमचं इंडिव्हिज्युअल फिगर म्हणजे सेपरेट फिगरसाठी झालं. तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये जे रेड कलरमध्ये एक्स बार आणि वाय बार लिहिले हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर बघा, त्यासाठी फॉर्म्युले आहेत. एक्स बार इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ एंटायर एरिया फ्रॉम वाय ऍक्सिस, म्हणजेच एक्स बार म्हणजे काय, सिम्पल वर्ड मध्ये लक्षात ठेवा, एक्स बार म्हणजे वाय ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स. त्यासाठी फॉर्म्युला आहे समेशन ए एक्स डिवाइड बाय समेशन ए, ए म्हणजे एरिया आणि एक्स म्हणजे असणार आहे तुमचं टोटल फिगरचं डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस. ते आपल्याला कसं मिळणार आहे, तर आपण फिगरचे पार्ट्स करणार आहे अँड नंबर ऑफ एरियाज अँड नंबर ऑफ एक्स वन एक्स टू एक्स थ्री तुम्हाला मिळणार आहे, त्यावर तुम्ही टोटल एक्स बार कॅल्क्युलेट करू शकताय. त्यानंतर बघा, पुढं वाय बार इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ एंटायर एरिया फ्रॉम एक्स ऍक्सिस. तर इथे दोन शब्द लक्षात ठेवा, वाय बार अँड फ्रॉम एक्स ऍक्सिस, म्हणजे वाय बार डिस्टन्स तुम्हाला एक्स ऍक्सिस पासून मिळणार आहे. इथं फॉर्म्युला सिम्पल आहे, फक्त एक्सच्या जागी वाय व्हॅल्यू रिप्लेस केलेले आहे. त्यामुळे फॉर्म्युला येतोय ए वन वाय वन प्लस ए टू वाय टू प्लस ए थ्री वाय थ्री डिवाइड बाय ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री, लास्टला प्लस ए एन, एन मीन्स नंबर ऑफ पार्ट्स. तर एक डायग्राम तुम्ही किती पार्टमध्ये डिवाइड करता हे तुमच्यावर डिपेंड आहे, किती जरी पार्टमध्ये डिवाइड केली तर तुम्हाला आन्सर सेमच भेटणार आहे. तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना टोटल तीन स्टेप आहेत. पहिली स्टेप असणार आहे एरिया कॅल्क्युलेशन, दुसरी स्टेप असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ एक्स बार आणि तिसरी स्टेप असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ वाय बार. ते दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी मी टेबलमध्ये दिलेला आहे. एक बेसिक कन्सेप्ट आहे, ही जर कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्हाला प्रॉब्लेम तुमचे अटेम्प्ट करता येतील. लक्षात घ्या, डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते एक एल शेप दाखवलाय आणि दुसरा टी शेप दाखवलाय. पहिल्यांदा मी एल शेपवर वर्क करतो. तर बघा, आता हा जो एल शेप आहे तो मला बेसिक फिगरमध्ये कन्वर्ट करायचा आहे, म्हणजेच मी डायरेक्टली किंवा टेबलमध्ये तुम्हाला डायरेक्टली एल शेपचा एरिया किंवा एल शेपचा एक्स बार वाय बार कॅल्क्युलेशन करता येणार नाही. टेबलमध्ये पण तुम्हाला त्याचे व्हॅल्यू डायरेक्टली दिलेले नाही. तर मी काय करणार आहे, हा जो एल शेप आहे तो दोन पार्टमध्ये डिवाइड करणार आहे किंवा नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे, जेणेकरून मला बेसिक फिगर मिळतील. तर बघा, आता पहिल्यांदा मी जो एल शेप आहे मिडलला ते दोन पार्टमध्ये कन्वर्ट केला आहे. तर जी रेड कलरची लाईन आहे त्यामुळे मी काय केलं, हा एल शेप माझा दोन रेक्टॅंग्युलर पार्टमध्ये डिवाइड झाला. पहिला आहे रेक्टॅंग्युलर नंबर वन, तो व्हर्टिकल आहे, दुसरा आहे रेक्टॅंग्युलर नंबर टू, तो हॉरिझॉन्टल आहे. हा आहे ऑप्शन नंबर वन. या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केलं तरी चालेल, किंवा जर मलाकडे दुसरा ऑप्शन असणार आहे मी एल शेप या पद्धतीने सुद्धा डिवाइड करू शकतो, जेणेकरून जो वन नंबरची फिगर आहे ती मी काय केले व्हर्टिकल रेक्टॅंग्युलर ऍज इट ठेवलाय, बट जो हॉरिझॉन्टल रेक्टॅंग्युलर आहे तो लेंथला जास्त ठेवलेला आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर वन और ऑप्शन नंबर टू दोन्हीपैकी कोणत्याही मेथडनं तुम्ही आन्सर जरी कॅल्क्युलेट केलं तर तुमचा आन्सर सेम येणार आहे. मी टी शेप घेतलाय, टी शेप मी डिवाइड करताना या पद्धतीने डिवाइड केलाय. तर बघा, जो फ्लॅंज आहे त्याला नंबर वन दिलाय आणि जो वेब आहे त्याला नंबर टू दिलाय, जेणेकरून मी तर दोन पार्टमध्ये डायग्राम डिवाइड केले. मला दोन रेक्टॅंग्युलर मिळाले, पहिला आहे हॉरिझॉन्टल रेक्टॅंग्युलर आणि दुसरा आहे व्हर्टिकल रेक्टॅंग्युलर. त्यानंतर मला माझ्याकडे दुसरा ऑप्शन असणार आहे की मी हीच डायग्राम तीन पार्टमध्ये डिवाइड करू शकतोय. तर जो पहिला आणि तिसरा पार्ट आहे तो दोन्ही इक्वल असणार आहे आणि जो दुसरा पार्ट आहे तो वेब जो व्हर्टिकल आहे त्याला मी टोटल हाईट कन्सिडर केलेला आहे. तर डायग्राममध्ये तुम्हाला दिसल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही टाईपमध्ये तुमचे डायग्राम डिवाइड करू शकता. एल शेपचा जर विचार केला तर दोन पार्टमध्ये डिवाइड केले. त्यानंतर जर टी शेपचा विचार केला तर पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही दोन पार्टमध्ये डिवाइड केले आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये तीन पार्टमध्ये डिवाइड केले.
मी तुम्हाला असे सजेस्ट करेन, क्वेश्चनमध्ये तुम्हाला जे काय डायग्राम दिलेलं असेल ते तुम्ही कमीत कमी बेसिक डायग्राममध्ये कन्वर्ट करा. म्हणजे जिथं टी शेप जे मी ड्रॉ करणार आहे किंवा टी शेप जो घेणार आहे तो ह्या कॅल्क्युलेशनला मी जाणार आहे, तीन पार्टच्या कॅल्क्युलेशनला मी जाणार नाही. कारण की जेवढे तुमचे पार्ट्स वाढतील तेवढं तुमचं कॅल्क्युलेशन काय होणार आहे, वाढणार आहे किंवा लेंदी होणार आहे. त्यामुळे मी कमीत कमी सेक्शन किंवा मी कमीत कमी डायग्राम डिवाइड करणार आहे, परंतु त्या डायग्राम बेसिक असल्या पाहिजेत. म्हणजेच तुम्हाला जे टेबल दिले त्या टेबलमधल्याच असल्या पाहिजेत, त्या फिगर टेबलशीच रिलेटेड असल्या पाहिजेत. तर इथं आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत, इथं आपला थिअरी पार्ट कव्हर झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रॉब्लेम कव्हर करणार आहे. तर नेक्स्ट लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला प्रेझेंटेशनमधील पॉईंट नोट डाऊन करायचे असतील तर व्हिडिओ पॉज करा आणि तुमचे पॉईंट्स नोटबुकमध्ये कव्हर करा.